26 जुलै 2019 ला कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं. याआधी इतक्या उंचीवर कोणतंही युद्ध झालेलं नाही. आज कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात जे जवान शहीद झालेत त्यांच्यापैकी एक लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील बालाजी माले. आजही कारगिल युद्ध आणि त्यातील शहीद बालाजी माले यांच्या आठवणीनं कुटुंबियांचे डोळे ओलावतात. कारगिल युद्ध 1999 साली भारत आणि पाकिस्तान मध्ये झालेलं युद्ध. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीच्या 11 अधिक बटालियन्स यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्यानं 10 ते 15 हजार सैनिकांच्या 2 तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. 26 जुलै 1999 रोजी शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्यानं हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 543 अधिकारी आणि जवान युद्धात शहीद झाले होते. जगातील सर्वात उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचं युद्ध झालं होतं. याआधी इतक्या उंचीवर कोणतंही युद्ध झालेलं नाही. आजही शहीद जवानांच्या या आठवणी अगदी ताज्या आहेत. आज कारगिल युद्धाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या युद्धात जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्यापैकी एक आहेत लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील बालाजी माले. आजही आठवण आली की डोळे ओले करणारी त्यांची पत्नी आणि वडिलांचा चेहराही न आठवणारी मुलं. एका बाजूनं गर्व सैनिकांची मुलं म्हणून तर एका बाजूनं दुःख वडिलांचं छत्र हरवल्याचं. बालपणी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळायचं तेच हिरावून घेतलं नियतीनं. बालाजी माले यांच्या कुटुंबियांच्या याच भावना आहेत. मात्र बालाजी माले यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानं कुटुंबियांचा ऊर मात्र आजही अभिमानानं भरून येतोय.